तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. काय ग, काय झालं? काय नाही. पुन्हा तेच स्वप्न बघितलंस? त्यांना भेटायला कधी देणार आहेत म्हणाले? ते सांगायला येतील म्हणालेत. तोंडावर पाणी मारून घेतेस? नाही, नको. साळुंक्यांचे नातेवाईक काय झालं? सगळे एकदम जाणार असाल तर आवाज करू नका. आवा रडताय कशा बाई? तुला नाही कळायचं ते. आई बनायच्या काळात तुम्ही स्वस्त ग, पण बाप बनायच्या राहतात तुमचं काही बरं वाईट होईल याचा जीवाला घोर लागून राहतो. तुला नाही कळायचं. पर आता सारा घोर मिटलाय ना बा. मैं भी हाय, आपला पार भी हाय. कार्तिक भाऊ, आता तुम्हीच समजावा यांसनी. सगुणा मोकळा होतोय तो, होऊ दे त्याला. लग्नानंतरच्या 6 वर्षांचा सहप्रवास अचानक संपणार या जाणीवेनं पुढचं सगळं आयुष्य डोळ्यापुढे उभं राहत. एकटेपणाचं बकास आयुष्य संपत आवर स्वतःला. आणि घाबरू नका, सावकाराकडून घर सोडवलंय तुमचं. कार्तिक भाऊ, पर तुमच्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी. आता आई बाबांनी उभ्या केलेल्या घरात जाईल तुमचं बाळ. लय उपकार झालं तुमचं. नाही नाही, हे सगळं मी नाही केलं, अश्विनीने केलं. अश्विनी तरी नाही आल्या? ती कशी नाही येणार? आली ना. नाहीतर जन्माला येणार मूल सर्वसामान्य नसेल. अश्विनी, चल. दादा, आता कोणीकडे निघालात? महत्वाचं काम आठवलं. मी येईपर्यंत किंवा माझा फोन येईपर्यंत इथून हलू नकोस. काय झालं काका? माझं श्याम सुंदर काय झालं? चाकणला दाभाड्यांचा वाडा आहे, खूप जुना वाडा, 300 वर्षांचा इतिहास आहे त्या वाड्याला. 8 दिवसापूर्वी याने वास्तुविशारद शास्त्राप्रमाणे वास्तुरचना चुकीची आहे हे पटवून दिलं आजच्या वारसांना. आणि वास्तुरचनेप्रमाणे वासे हलवायला गेला, मग वरून पडला, तोंडावर आपटला, दाताखाली जीव आली आणि जिभेचा तुकडा पडला. काय? खूप रक्त गेलं. डॉक्टर म्हणाले आता तो पुन्हा बोलू शकणार नाही. वाईट झालं.
वाईट तर होणारच होत, पण हे असं इतकं भयानक होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे हजारदा सांगितलं होतं मी त्याला, जुन्या उभ्या वास्तूंकडे लक्ष सुद्धा देऊ नकोस, त्यांच्या वाटेला जाऊ नकोस, कारण त्या वास्तू उभ्या करता करता माणसांची मनही गुंतलेली असतात. पण नाही, दिसली जरी वास्तू आला संशय की धाडकन बोलून टाकायचं. वडिलो पारजित वास्तू हलवायला गेला. वास्तूत वास करणाऱ्या आत्म्यांनी वरून ढकलून दिलं. भोग असतात, दुसरं काय. आता कुठे प्रायश्चित्त म्हणून स्वतःला कोंडून घेतलंय आणि एक सारखा आपल्या डोक्यावर हात मारून घेतोय. पण तुम्ही कशा करता आला होता? आमच्या कामगाराला आजच मुलगा झाला, त्याची पत्रिका तुम्ही बनवावी असं वाटलं म्हणून आलो होतो. पण करेन मी, कारण आता पूजा सांगण्याचाही राहिलेला नाही श्याम, आता मलाच करावं लागणार आहे सगळं, फक्त मला वेळ द्या. अगदी सावकाश, तुमच्या सवडीनं तुम्ही घरी या. येऊ आम्ही? या. सांभाळा स्वतःला. श्यामसुंदरनी असं कपाळावर मारून घ्यावं. त्याने स्वतःच ती वेळ आणली होती. बरोबर आहे, त्याने असं अभद्र बोलायला नको होतं. अभद्र नाही तर काय, घरात जन्मणारा बाळ म्हणे. तुम्ही सगुणाचं बाळ पाहिलं ना? हो. असं घट्ट हातपाय बांधून ठेवलेलं, शांतता चेहऱ्यावरती, गोड दिसत होत, निर्मळ. मग श्यामसुंदरनी आपल्याला खोटं का सांगितलं की बाळ जन्माला येईल पण त्यात काहीतरी दोष असेल म्हणून? मूर्ख होता तो, म्हणूनच भोगतोय. खरे, म्हणूनच भोगतोय. शिक्षा दिली त्याला. शिक्षा? हो. कोणी? आपल्या जुन्या घरातल्या अदृश्य अस्तित्वाने. अदृश्य अस्तित्व? हो. म्हणजे श्यामसुंदर चुकीचा होता पण तो अगदीच खोटा नव्हता. म्हणजे? म्हणजे आपल्या घरात एक अदृश्य अस्तित्व आहे. कोणाचं ते माहित नाही, पण कुणीतरी आपल्याशी, निदान माझ्याशी काहीतरी बोलू पाहत आहे. सारं सांगते, आपल्याला ते शोधायला हवं. अशु प्लीज, प्लीज नाही म्हणू नका, माझ्यावर विश्वास ठेव. थोडासा वेळ द्या ना मला प्लीज, आपण दादांना भेटूया प्लीज. कार्तिक प्लीज नाही म्हणू नका प्लीज, कार्तिक प्लीज. अरे उठलीस, मस्त डोळा लागला होता तुझा. काय झालं, झोप येते का? झोप ना, अजून 2.5 तासांचा पल्ला आहे, झोप. आपण चहा घेऊया. इथे फक्त पेट्रोल मिळेल, पेट्रोल पंप आहे ना, जाऊया पुढे हॉटेलवर.
उद्या जाऊया, उद्या। त्यांचा प्रॉब्लेम आहे काहीतरी। काय फ्रेश वाटतंय का आता? नाही अजून। पण चहा तर बऱ्यापैकी गरम आहे। मी चहा बद्दल बोलत नाहीये। मग कशाबद्दल बोलतेस? घडणाऱ्या गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न करते। नको करूस, करू नकोस। घडणाऱ्या गोष्टी घडत असतात, आपण त्यांच्याकडे तिराईत नजरेनं बघायचं असतं। तुम्ही त्या तशा बघू शकता, पण मी नाही बघू शकत। ठीक आहे, आपण भेट घेऊया। कुणाची? मनसोपचार तज्ञाची। मी वेडी झाली असं वाटतं तुम्हाला? हे बघ, हे तूच म्हणालीस हे लक्षात घे। मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची भाषा तुम्ही काढलीत, कार्तिक मी नाही। कारण एकाच विषयावर आपला वाद चाललाय। कोणाची मानसिक स्थिती कधी ढासळेल कोणी सांगू शकत नाही। आपण भांडत बसण्यापेक्षा दोघेही जण मानसोपचार तज्ञाकडे जाऊया असं मी म्हणत होतो। तू मात्र बिल मी बाहेर थांबलोय, तुझं झालं की ये। कधी निघूया? चल आलीस? मी म्हटलं कधी निघूया। कधी काय? आत्ता मानसोपचार तज्ञाकडे। काय तुला माहितीये ना आपण कुठे निघालो होते? हो, पण त्याआधी आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेलो तरी चालेल, कारण त्रास तुम्हाला होत नाहीये, त्रास मला होतोय। ती सगळी स्वप्न पडताना, ती प्रत्यक्षात उतरलेली बघताना, पुन्हा पडताना, पुन्हा बघताना, आणि या सगळ्या प्रकारात होणारी तुमची घुसमट पण मी बघते। कार्तिक चला। तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।